याचा जरांगी पाटलांनी कधी विचार केलाय का की मी सतरा दिवस जर उपोषण केलं तर माझ्या त्याचा काय परिणाम याचा जरांगी पाटलांनी विचार केलाय का नाही केला ना एवढ्या मोठ्या सत्याधारांना स्वतःच्या उरावर घेतलं विचार केला का हे मला काय करतील मला काय करून विचार केला का नाही केला के ना एवढं रस्त्यावरती आंदोलन केली एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या तेव्हा त्यांनी जर स्वतःचा विचार केला नसेल तर तुम्ही काय म्हणून विचार करताय की आता याच्यातून काय करायचं याच्या पाय काय परिणाम होईल याच्या परिणामाची काळजी जरांगी पाटला नाही धरांगी पाटील काही यड नेतृत्व नाही जरांगी पाटील हे मागच्या वीस ते बावीस वर्षापासून या आंदोलनासाठी लढत आहेत या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी लढत आहेत त्याच्यामुळं या लढ्याचं करायचं काय याचा सर्वच मी निर्णय फक्त आणि फक्त जरांगी पाटील यांनीच घ्यायचा आहे तुम्ही आणि मी आपली मतं मांडणं सोडून दिलं पाहिजे कारण हा सगळा मूर्खपणा चालू याच्या आपण काल पण लाईव आलो होतो आज पण लाईव आलो आणि महत्वाचा विषय आजचा जे की सगळ्याच्या म्हणजे डोक्यामध्ये एकच प्रश्न आहे पाटलांनी लढायचं कपाडायचं लढायचं कपायचं म्हणजे सामान्य जनता शेतात म्हणजे काम करता करता सुद्धा डोकं माहित माय पाटील पाडतात की लढतात की सोयाबीन काढता काढता पाया पायामाय पाटील पाडतात की लढतात की म्हणजे अगदी सोयाबीन कापण्यापासून कापूस खेचण्यापासून तर शेतामध्ये खंटीचे दगडाचे काम करणाऱ्यापर्यंत सगळ्याच माणसाच्या डोक्यात एकच प्रश्न आहे लढायचं की पाडायचं बरं हे तरी जनतेचा प्रश्न आहे जनतेचं काय नाही पण जे पिढ्यानपिढ्या इथल्या राजकारणामध्ये आहेत त्यांना तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या डोक्यानंतर पाणी चाललं आहे की आता नेमकं होणार काय इतकी म्हणजे उत्सुकता कोणत्याच गोष्टीला लागली नव्हती जी आज पहिल्यांदा लागलेली आहे की नेमकं पाटील करणार काय लोकांना दम पडत नाही लोक चार चार वेळा जाऊन पाहत आहेत की नेमकं काय करायचं लढायचं की पाडायचं लढायचं की पाहिजे पाटील काय म्हणले का हे काय बोललं का ते काय बोललं का तर सगळ्यात महत्वाचा विषय आज आपण घेऊन येणार पटापट पहिल्यांदा सगळे जॉईन व्हा कारण जॉईन झाल्याशिवाय आपल्याला हा व्हिडिओ सगळ्यांकडे जाणार नाही बघा कमेंट यायला सुरुवात झाली पाडापाडी करा पाडापाडी करा ताकतीनं पाणी की म्हणत लोक पाटलांना माझ्या वेळेस माहिती आहे मला लोकसभेच्या वेळेस कसं केलं होतं सगळ्यांना माहिती आहे म्हणजे आज ठरू उद्या ठरवू मग एकोणतीसला ठरू याला ठरवू त्याला ठरू आणि मग शेवटच्या दिवशी म्हणले पाडो आणि मग लोकांनी ताकदीने पाडले तसं काही काही लोक आता म्हणाले तर काय माहिती का पाटील असंच करतात म्हणली आधी एक मीटिंग ठेवतात मग उद्या मग परवा मग तेरवा आणि नेमकं फॉर्म भरायच्या टायमाला म्हणतात म्हणतात की पाडो एक साथ आगे बेडगा पी छे मूड सगळे आल्या पावली परत असं काही होणार आहे का तर अशा वेगवेगळ्या 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 चर्चा व्हायला पण मूळ मुद्दा असा आहे की खरच पाटलांनी काय करायला पाहिजे भरपूर कमेंट येतात आपल्याला भरपूर की बाबा कोणी म्हणाले त्यांनी सुपारी घेतली बारामतीची सुपारी घेतली त्याच्यामुळे ते लढवणार नाही काय म्हणत नाही नाही ते शिंदे साहेबांचे माणस आहेत त्याच्यामुळे ते लढवणार पाड म्हणजे लढवणारच इथं म्हणजे पहा लोक कसे खतरनाक पद्धतीने बोलायत याचा तुम्ही फक्त विचार करा मूळ मुद्दा आहे की पाटलांनी नेमकं काय करावं लढायचं का पाडायचं सामान्य जनतेचं मत काय आहे कोणाचं काय मत आहे हे सगळं आजच्या व्हिडिओमधून पाहायचं पण इतका महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्याच्या आधी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा त्याच्याशिवाय तुम्हाला इथून पुढच्या महत्त्वाच्या बातम्या किंवा महत्वाच्या गोष्टी कळणार नाही त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एटीएम गुरु या चॅनलला आताच्या आता तुम्ही जेव्हा व्हिडिओ पाहत असाल तेव्हाच्या तेव्हाच काय करा सबस्क्राईब करा कारण त्याच्याशिवाय तुम्हाला इथून पुढच्या ज्या महत्वाच्या काही घडामोडी असतील किंवा महत्वाच्या सूचना असतील त्या मिळणार नाहीत म्हणून ताबडतोब काय करा हे सबस्क्राईब करून ठेवा बघा आता तुम्हाला मुद्दा सांगतो की पाटलांनी लढायचं की पाळायचं जास्त लांब लावत नाही आली बऱ्यापैकी लोक म्हणजे आपल्या याला येणं महत्वाचं होतं तर आता जे पाटलांचे समर्थक म्हणून आहेत त्या समर्थकामध्ये दोन गट आहेत पहिला का गट काय म्हणतोय माहिती आहे का की पाटलांनी माणसं उभे केली पाहिजे त्याच्या मागचं कारण सांगतो ते उभे केले पाहिजे का म्हणतात त्यांचं म्हणणं असं आहे की आपण तेरा महिन्यापासून लढाई लढत आहोत एवढ्या सगळ्या लोकांनी आपल्याला म्हणजे सपोर्ट केलेला आहे इतका पाठिंबा आहे आपल्यासोबत दलित बांधव आहेत आपल्यासोबत मुस्लिम बांधव आहेत आपल्यासोबत हे सगळे जण आहेत मग आपण काय करायला पाहिजे की लढलं पाहिजे आपण एवढं सगळं एकत्र केलेले लोक कोणाच्या तरी झुडीत टाकून देऊ नये किंवा आपण अशा माणसाला याचा फायदा होणार आहे की ज्यांना ऑलरेडी एकोणीशे ला आपल्या अं म्हणजे आरक्षणाची होळी केलेली आहे आरक्षणाची माती केलेली आहे मराठा समाजावर अन्याय केलेला आहे त्याच्यामुळे आपण पहिली गोष्ट आहे की आपण लढलं पाहिजे असं काही लोकांचं म्हणणं आहे आता आपल्याच काही लोकांचं म्हणणं काय माहिती का की नाही नाही काही झालं तरी चालते पण आपण पाडापाडीच केली पाहिजे आपण जिरवली पाहिजे आणि म्हणून जिरवायसाठी आपण आपली ताकद दाखवायसाठी आपण ताकतीनं पाडलं पाहिजे सगळ्यांनी मिळून ताकदीन पाडलं पाहिजे आणि पाडण्यामध्ये सुद्धा आपल्यासोबत मुस्लिम आहे दलित आहे धनगर आहेत ओबीसी आहेत शा असं सगळं म्हणतात आणि म्हणून आपण ताकतीनं पाडलं पाहिजे मग नेमका प्रश्न असा आहे की खरंच आपण ताकदीनं पाडायचं का ताकतीनं निवडायचं कारण त्याच्याशिवाय आपल्या लक्षात येणार नाही की नेमकं काय करायचं आपल्याला ठीक आहे तर पहा निश्च कमेंट बॉक्स चालू तर मूळ मुद्दा असा आहे की दोन पैकी काय करायचं हे झालं पाटलांच्या समर्थकांचं मत आता पाटलांचे जे विरोधक आहेत त्यांचं पण एक मत आहे त्यांचं मत काय आहे त्यांचा तर आरोप करणं कामच आहे त्यांना असं वाटते जर हे नाही लढले तर यायला म्हणायचं सुपारी घेतली यांच्याकडून आणि जर ते लढले तर काय म्हणायचं त्यांनी त्यांच्याकडून सुपारी घेतली म्हणजे लढले तर म्हणायचं मुद्दा म्हणूनच लढले बाबा हे यांना काय करायचं होतं यांना कामच करायचं होतं त्यांचं आणि त्याला पुन्हा पुन्हा सत्तेत आणून बसवायचं होतं आणि म्हणून यांनी लढले नाही लढले तर असं म्हणायचं की काहीच नाही यायला सगळं स्पॉन्सर यानंच केलं आणि हे याच्यामुळेच तिथं बसलेले आहेत आणि यांनी फक्त त्याला फायदा व्हावा म्हणून लढले नाही असे दोन प्रवाह आहेत म्हणजे पाटलांच्या समर्थकांमध्ये सुद्धा दोन प्रवाह आहेत लढायचे आणि लढायचं पाटलांच्या विरोधकांमध्ये सुद्धा दोन प्रवाह आहेत लढायचं आणि नाही लढायचं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये असलेला प्रत्येक व्यक्ती ज्यांना कोणाला मतदान आहे ज्यांना इलेक्शन माहीत आहे ज्यांना आता मतदान करायचं त्या प्रत्येकाच्या डोक्यात पाटलाबद्दल दोन भूमिका आहेत एक लढायची आणि एक पाडायची पण याच्या सगळ्यामध्ये नेमकं पाटलाचं मत काय याचा कोणी विचार करायला तयार नाही एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला की किती असे आहेत जे भ्रष्टाचाराच्या हजारो हजारो लाखो कोटी हजारो कोटी रुपयाच्या चा भ्रष्टाचारामध्ये पार लिप्त झालेले आहेत बरबटलेले आहेत तरी सुद्धा त्यांचे अनुयायी त्यांचे कार्यकरी का, कार्यकारी का, म्हणतात की आमचा साहेब म्हणजे देव आहे आणि आमच्या साहेबासाठी आम्ही जीव द्यायला तयार आहेत पाटलावर कोणताही आरोप नाही पाटलांनी इतक्या वर्षानंतर मराठा समाज एकत्र केलाय एवढं सगळं मराठा समाजाला पुन्हा वैभव प्राप्त करून दिले त्यांना एक महत्व प्राप्त करून दिले आपापसातली आप भांडणं बंद केली तंटे बंद केली ताकदीनं हा समाज एकत्र केलाय नेमकं त्यांचं मत काय आहे हे कोणी विचारात घेणार आहे का हा मूळ प्रश्न आहे सगळे चाणक्य झाले तास प्रत्येकाला वाटायला मी राजकारणातला चाणक्यच आहे म्हणजे जसं मागे काही दिवसापूर्वी हे की नाही ते आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये कोणीतरी आले होते ते म्हणजे अर्थव्यवस्था ट्रिलियन मध्ये न्यायची असं करायचं तसं करायचं काहीतरी चालू होतं आणि मग प्रत्येक माणूस स्वतःला असं समजू लागला स्वतः मी अर्थतज्ञच आहे आणि मग हे सल्ले देऊ लागले की असं केलं पाहिजे ते तसं केलं पाहिजे यानं व्यापार वाढणारं ढमकवणार यानं ढंकणार तसं आजच्या कंडिशनला महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला वाटायला की मी राजकारणातला चाणक्य आहे आणि माझं मत किती परफेक्ट आहे किती बरोबर आहे मी जे सांगितलं तेच व्हायला पाहिजे जरांगी पाटलांना कळतच नाही असं एक मत झालंय लोकांचं तर माझं सगळ्यांना एक म्हणणं आहे की ज्या माणसांनी दोन हजार बारा पासून म्हणजे जरांगांगी पाटलांनी बरं का माणूस कोणतो जरांगी पाटील तर ज्या माणसांनी दोन हजार पासून आरक्षणाच्या लढाईला जोर दिलेला आहे सुरुवात केलेली आहे आरक्षणाच्या लढाईला बळ दिलेला आहे नेमकं त्या माणसाचं मत काय याचा कोणी विचार करणार आहे का किंवा ज्यांनी या आरक्षणाच्या लढाईला मोठं करण्यासाठी ही आरक्षणाची लढाई सतत चालू ठेवण्यासाठी स्वतःच्या नावाचं शेत विकलेलं आहे म्हणजे भूमिहीन झालेला माणूस आहे त्या माणसाचं मत काय याचा कोणी विचार करणार आहे का ज्या माणसानी या आरक्षणाच्या लढाईसाठी स्वतःचं घर स्वतःचे आई वडील स्वतःचे लेकर बाळ या सगळ्यांना या सगळ्यांवर आपल्या घरावर कुटुंबावर तुळशी पत्र सोड या सगळ्यांना दूर केलेलं आहे त्या माणसाचं मत काय याचा कोणी विचार करणार आहे का ज्या व्यक्तीनं हे आंदोलन मोठं व्हावं म्हणून लाठ्या काट्या खाल्ल्या आणि हे आंदोलन तळागाळातल्या प्रत्येक मराठा समाजापर्यंत नेऊन घातलेलं आहे त्या माणसाचं ज्या व्यक्तीनं स्वतःच्या आंदोलनाला या समाजाला आरक्षण मिळावं म्हणून स्वतःच्या मायबापाला सोडून दिलं लेकरांना सोडून दिला आणि सोडून दिलं म्हणजे दुर्लक्ष केलं त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही ते कोणत्या परिस्थिती केली नाही आणि या समाजाला आपला मायबाप मानलं आणि या समाजासाठी रात्रंदिवस रस्त्यावर आंदोलन केली त्या माणसाचं मत काय आहे याचा कोणी विचार करणार आहे का त्याच्या पुढचं जाऊन सांगतो ज्या व्यक्तीनं या समाजाच्या आरक्षणासाठी समाजाच्या लढ्यासाठी समाजाला न्याय मिळावा म्हणून स्वतः सतरा सतरा दिवस उपोषण केलं स्वतःला मृत्यूच्या मध्ये ढकललं आणि आज त्यांची तब्येत अत्यंत ता खालावलेली आहे शरीराची चाणी झालेली आहे माणूस तो मरणाच्या वाटेवर वा आहे इतकं सगळं ज्या माणसाने केलं त्याचं मत काय याचा कोणी विचार करणार आहे का हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जर तुम्ही या सगळ्या गोष्टी त्याच माणसाचा विचार करणार नसाल आणि स्वतः अचानक ते असल्यासारखे नुसते मतं सांगणार असाल आणि तुमचे मत जर लादणार असणार आणि थोपवणार असणार आणि लढले तर ते यांचे म्हणून नाही लढले तर त्यांचे म्हणून लढलं तर हे नुकसान होईल आणि नाही लढलं तर ते नुकसान होईल असं केलं असं होईल आणि तसं केलं तसं होईल असं तुम्ही वारंवार सांगत असाल सोशल मीडियावर चर्चा करत असाल मेसेज पाठवत असाल तर खरं म्हणजे तुम्ही त्यांचे अनुयायी नाहीत खरं म्हणजे तुम्ही त्यांचे कार्यकर्ते नाहीत आणि खरं म्हणजे तुम्ही तुमच्या समाजाची पाईक नाहीत खरं म्हणजे तुम्ही तुमच्या समाजाचे सेवक होण्याच्या लायक नाहीत खरं म्हणजे तुम्ही तुमच्या समाजाशी गद्दार आहात हे मला इथं आवर्जून सांगायचं आहे अरे ज्या माणसानं स्वतःचं रक्ताचं पाणी केलंय ज्या माणसानं स्वतःचं सगळं रक्त आटवलंय जो माणूस मृत्यूच्या दारात गेला ज्या माणसानं स्वतःच्या छातीवर निदऱ्या छातीवर एवढ्या मोठ्या शत्रूला पेवलंय एवढ्या मोठ्या शत्रूशी उघडपणे ज्यांनी शत्रुत्व घेतलंय ज्याच्याकडे सगळ्या गोष्टी आहे सत्ता पैसा धन दौल सगळं आहे अशा माणसाला जो खेलाय समाजासाठी त्या माणसाचं मत महत्वाचं आहे तुमचं माझं मत महत्वाचं नाही ही गोष्ट लक्षात घ्या कारण तुम्ही आम्ही काय भोगलं या लढ्यासाठी चारदा सभेला गेलो म्हणून तुम्ही मिले मोठे झाले का किंवा मिले मोठा झालो का सोशल मीडियावर चार पोस्ट तुम्ही टाकल्या चार पोस्ट मी टाकल्या म्हणून तुम्ही मिले मोठे शाणे झालो का चार पोस्ट तुम्ही वाचल्या फॉरवर्ड केल्या म्हणून किंवा चार पोस्ट मी वाचल्या फॉरवर्ड केल्या म्हणून आपण खूप शहाने झालो का तुम्ही दोन दिवसाचा एखादा उपोषण केला असेल किंवा तुम्ही इकडे उपोषणाला बसला असाल किंवा मी गावगाव हिंदू व्याख्यान दिली असेल समाजामध्ये जागृती निर्माण केली असेल म्हणजे मी फार मोठा झालो का तुम्ही फार मोठे झाले का असं नाही मित्रांनो आपल्याला महत्वाची गोष्ट काय की हा जो लढा आहे हा लढाच मुळात उभारला कोणा जरांगे पाटलांनी या लढ्याला मोठं केलं जरांगे पटलानी या लढ्याला एकत्र या मराठा समाजाला एकत्र कोणा केलं जरांगे पाटलांनी या लढ्यासाठी आपलं सर्वस्व कोणा जरांगी पाटलांनी या लढ्यासाठी कुटुंबावर तुळशी पत्र कोणा ठेवलं जरांगी पाटलांनी या लढ्यासाठी आपल्या शरीराची चाळणी करून करून घेतली जरांगी पाटलांनी आणि म्हणून या लढ्याचं करायचं काय हे त्यांनी ठरवलं पाहिजे तुम्ही मी ठरवलं नाही ना पाहिजे याचे परिणाम काय होतील याचा जरांगी पाटलांनी कधी विचार केलाय का की मी सतरा दिवस जर उपोषण केलं तर माझ्या शरीरावर त्याचा काय परिणाम होईल याचा जरांगी पाटलांनी विचार केलाय का नाही केला ना एवढ्या मोठ्या सत्यादारांना स्वतःच्या उरावर घेतलं विचार केला का हे मला काय करतील माझं काय करून ठेवतील विचार केला का नाही केला ना एवढ्या रस्त्यावरच्या आंदोलनं केली एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या तेव्हा त्यांनी जर स्वतःचा विचार केला नसेल तर तुम्ही काय म्हणून विचार करताय की आता याच्यातून काय करायचं याची काय परिणाम होतील याच्या परिणामाची काळजी जरांगी पाटलांना नाही जरांगी पाटील काही यड नेतृत्व नाही जरांगी पाटील हे मागच्या वीस ते बावीस वर्षापासून या आंदोलनासाठी लढत आहेत या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी लढत आहेत त्याच्यामुळे या लढ्याचं करायचं काय याचा सर्वस्वी निर्णय फक्त आणि फक्त जरांगी पाटील यांनीच घ्यायचा आहे तुम्ही आणि मी आपली मतं मांडणं सोडून दिलं पाहिजे कारण हा सगळा मूर्खपणा ठरेल जर तुम्ही इतकं त्याच्यावर चर्चा करत राहणार तर याच्यातून काय निष्पन्न होणार आहे काही निष्पन्न होणार नाही म्हणून माझी कळकळीची विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही स्वतःची मतं लादू नका स्वतःची मतं मांडू नका मान्य आहे मला प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे लोकशाही या सगळ्या गोष्टी आहे पण हा लढा ज्यांनी उभा केला ना त्याच्या मागे किती टेन्शन असेल विचार करा लढलो तर हे असे म्हणतील नाही लढलो तर ते असे म्हणतील लढलो तर हे लोक नाराज होतील माझ्यासोबतचे नाही लढलो तर ते लोक नाराज होतील माझ्यासोबतचे सगळ्यात जास्त टेन्शन आज त्या माणसाला आहे त्या माणसाचा मेंदू फुटून जायची पाळी आलेली आहे त्याच्यामुळे आपण जर त्यांना स्थिर ठेवायचं असेल त्यांची तब्येत चांगली ठेवायची असेल त्यांना त्यांना ताकत द्यायची असेल तर आपण एक म्हणलं पाहिजे की पाटील तुम्ही म्हणसाल तो निर्णय आम्हाला मान्य आहे त्यामुळे प्रत्येकाचं एकच स्टेटस असलं पाहिजे की पाटील म्हणतील तेच धोरण आणि पाटील बांधतील तेच धोरण पाटलांशिवाय दुसरा काहीच विषय नाही त्यामुळे सगळ्यांनी प्रत्येक ठिकाणी मेसेज करताना सोशल मीडियावर बोलताना कुठे इंस्टाग्राम असो फेसबुक असो ट्विटर असो किंवा युट्यूब असो कुठेही बोलताना किंवा तुमच्या वेगवेगळ्या चर्चामध्ये सुद्धा तुम्ही फक्त एकच गोष्ट मानली पाहिजे की पाटील म्हणतील तेच झालं पाहिजे आमचं स्वतःच वैयक्तिक मत काही नाही पाटील म्हणले पाडायचे तर ताकतीनं पाडायचे आणि पाटील म्हणले निवडून आणायचे तर ताकतीनं निवडून आणायचे याच्यापेक्षा दुसरा आपण कोणत्याही विषयावर बोलू नये एवढी तुम्हाला कळकळीची विनंती करतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता परीक्षेचे दिवस जवळजवळ आले आहेत कोणी जर अभ्यास करत असेल तुमच्या घरातलं तुमच्याकडे पैशाची अडचण असेल किंवा पैसा हा शिक्षणातला अडथळा ठरत असेल तर सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की तुमच्यासाठी काही खास सुविधा आहेत आपल्याकडे हे आहेत न्यायमूर्ती गायकवाड सर जे इंग्रजी विषय शिकवतात फक्त हाताच्या दहा बोटावर म्हणजे फक्त स्पीकिंग हा इंग्लिश स्पीकिंग कोर्स जे इंग्रजी बोलण्यासाठी किंवा शिकण्यासाठी तुम्ही हजारो रुपये खर्च करता महागड्या शाळेत टाकता पन्नास हजाराच्या एक लाखाच्या तर हे सर न्यायमूर्ती गायकवाड सर आहेत फक्त हाताच्या दहा बोटावर दहा हजार वाक्य शिकवतात अगदी पाचवी पासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळे लोक हे सगळं शिकू शकतात म्हणून तुम्ही काय करा हा त्यांचा कोर्स दोन हजार रुपयाला होता पण मी त्यांना विनंती केली की बाबा सर आमच्याकडे आम्ही गोरगरिबांसाठी अगदी मोफत अगदी कमी पैसा शिकवतो तुम्ही सुद्धा कमी करा त्यांनी फक्त तीनशे रुपये किंमत केली तुम्ही हा कोर्स घेऊ शकता आणि इंग्रजी चांगल्या चांगलं शिकू शकता त्याचबरोबर आपल्याकडे संपूर्ण मराठी व्याखरांचा कोर्स आहे जे की पैकी मुलं मार्क घेतात फक्त शंभर रुपयाला मार्केटमध्ये हजार दोन हजार रुपयाची किंमत आहे आपल्याकडे फक्त शंभर रुपयाला त्याच्यात कोणाकडे पैसे नसतील कोणाच्या घरची परिस्थिती नसतील तर मला फोन करा नवोदय आहे स्कॉलरशिप आहे विविध आहेत एटीएम गुरु एज्युकेशन आपला ऍप आहे प्लेस्टोरला जाऊन ऍप डाऊनलोड करा आणि या सगळ्या बॅचेस घ्या कोणाकडे पैसे नसतील तर दिलेल्या नंबरवर फोन करा तुम्हाला एक सुद्धा लागणार नाही मी गॅरंटी घेतो आणि सगळ्या शेवटी परत एकदा सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करा